नवी मुंबईतील कणखर नेतृत्व, आगरी कोळ्यांची शान, स्थानिक भूमिपुत्रांचा बुलंद आवाज, नवी मुंबईतील धडाडीचे नेतृत्व, नवी मुंबईची धुरा सांभाळणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आणि नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील यांचा अभिष्ट चिंतन सोहळा वाशिम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशांत पाटील यांच्याकडे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. नवी मुंबई सह पनवेल आणि उरण मधील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशांत पाटील यांच्या अखंड सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना सिडको अध्यक्ष पद बहाल करावे अशी मागणी सर्व स्थानिक भूमिपुत्र तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. प्रशांत पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यास राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, आमदार शशिकांत शिंदे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष नामदेव भगत, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष प्राजक्ता मोडकर, कार्याध्यक्ष सुनीता देशमुख, नारायण खर्जे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभिष्ट चिंतन सोहळ्याला सर्वच पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवत प्रशांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुढील निरोगी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व त्यांच्या हातून सदैव समाज उपयोगी कामे अशीच घडत राहू अशा सदिच्छा व्यक्त केल्या. एक जुंधार नेते आमचे ज्येष्ठ सहकारी श्री प्रशांत पाटील यांच्या 95 वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साऱ्या परिवाराच्या वतीने आम्ही त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. एक लढवाया नेता, गेले अनेक वर्ष सामाजिक जीवनामध्ये काम करत आला आणि आदरणीय पवार साहेबांचा एक विश्वासू निष्ठावान शिलेदार या नात्याने या सगळ्या परिसरामध्ये पक्षाच्या उभारणीमध्ये त्यांचं योगदान मोठ्या प्रमाणावरती निश्चितपणे राहिलेलं आहे. उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा त्यांच्या हातून जनतेची सेवा उत्तम पद्धतीने होण्यासाठी लागणारं सारे दूर पैसे बळ आम्ही त्यांच्या पाठीशी उभं करणार आहोत. मुंबई त्याचबरोबर पनवेल वगैरे ह्या परिसरातला राष्ट्रवादीचा एक आमचा जुंधार नेता, कार्यकर्ता, माझा सहकारी, आज त्यांचा वाढदिवस आहे. ज्यावेळेला वाढदिवसाला लोकांची, कार्यकर्त्यांची गर्दी होते, त्या गर्दीमधून त्यांच्या कार्याची पोचपावती असते. पवारसाहेबांवर नितांत प्रेम करणारा, एकनिष्ठ असणारा हा कार्यकर्ता आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा मी एवढंच देईन की भविष्यकाळामध्ये त्यांच्या माध्यमातून चांगलं कार्य या नवी मुंबई परिसरामध्ये व्हावं होत आहे आणि याहीपेक्षा जोमाने आमच्या सर्वांच्या एकीने महाविकास आघाडी या नवी मुंबई महानगरपालिकेवर सत्तेवर यावी या शुभेच्छा आणि त्याचबरोबर ह्यांना राजकीय सामाजिक याच्यामध्ये चांगल्या प्रकारची संधी मिळावी अशा प्रकारची सदिच्छा. आमचे नेते, आमचे आधारस्तंभ आदरणीय प्रशांतभाऊ पाटील, महाराष्ट्र सरचिटणीस तथा नवी मुंबई निरीक्षक यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. त्यांच्या मनातील असंख्य इच्छा ज्या काही अपूर्ण राहिल्या असतील त्या या वाढदिवशी निमित्ताने पूर्ण व्हाव्या अशा शुभेच्छा उरण राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मी देते आणि पुन्हा एकदा त्यांना भरभरून मनापासूनच्या शुभेच्छा देते आणि ठामते जय जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आज मेरा आज माझा वाढदिवस आहे. दरवर्षीप्रमाणे माझे दैवत आदरणीय शरदचंद्री पवारसाहेब यांचा सकाळी जाऊन मी आशीर्वाद घेतला. या महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांचासुद्धा सकाळी आशीर्वाद घेतला. गेली 8-10 वर्ष न चुकता आदरणीय पवारसाहेबांचा मी माझ्या वाढदिवसानिमित्ताने आशीर्वाद घेत आलेलो आहे. उरणमध्ये मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा केला जात होता. गेल्या वर्षापासून नवी मुंबईमध्ये मोठ्या उत्साहात माझा वाढदिवस साजरा केला जातो. त्याचप्रमाणे उरण, पनवेल आणि नवी मुंबई परिसरामध्ये वाढदिवसानिमित्ताने अनेक कार्यक्रम माझ्या सहकाऱ्यांनी शहरामध्ये राबवले गेले. त्याच्यामध्ये आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपण असेल किंवा टँकरने पाणी पुरवठा असेल किंवा हॉस्पिटलमध्ये फळं वाटप, बिस्किट वाटपाचा कार्यक्रम असेल, असे विविध कार्यक्रम उरण, पनवेल, नवी परिसरामध्ये घेण्यात आले. खरं म्हणजे कार्यकर्त्यांचं असणारं, माझ्यावर असणारं प्रेम हे मी त्यांचं ऋण कधी फेडू शकत नाही. आज माझ्याला वाढदिवसानिमित्ताने आज या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी जमा झाले होतेच. त्याचबरोबर या ठिकाणी देशाचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री खासदार सुनील तटकरे साहेब, माजी मंत्री आमदार या नवी मुंबईचे प्रभारी शशिकांत शिंदे साहेब, त्याबरोबर महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष नामदेव भगत, पनवेल जिल्ह्याचे अध्यक्ष सतीश पाटील,
कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, प्रदीप सचिव बाळासाहेब बोरकर, सुरदास गोवारी आणि माझे असंख्य कार्यकर्ते प्रमोद बागल असतील, माझा युवकचा अध्यक्ष अनु अंगरे असतील, आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं नियोजन केलं असे माझे समीर सुर्वे, महिला प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर आणि माझ्या उरण तालुक्यातील माझे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी अतिशय मिंतीने आज या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला. खरं म्हणजे या वाढदिवसांनी अनेक कार्यकर्ते मला भेटले, सकाळपासून अनेकांनी फोनवरती मेसेज, व्हॉट्सअपवरती मेसेज. आज सकाळी या महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय जितेंद्र आव्हाडसाहेब यांनीसुद्धा मला फोन केला आणि माझा ट्विटवर त्यांनी वाढदिवसानिमित्त ट्विटसुद्धा केलं. त्याच्यामुळं सर्व गोष्टींनी मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी भारावून गेलेलो आहे आणि मनापासून मला ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी येऊन शुभेच्छा दिल्या त्या सर्व कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं, साहेबांपासून जयंतराव पाटील पाटील साहेबांपासून तटकरे साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, आव्हाड साहेब असतील, या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि ऋण व्यक्त करतो. धन्यवाद.